नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. नांदेड जिल्ह्यामधील अति दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघातून वाहणारी पैनगंगा नदी आणि या नदीवर 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन आमदार प्रदीप नाईक यांनी ठिकठिकाणी उच्च पातळीचे बंधारे बांधले. त्या बंधाऱ्यातून साठवलेल्या पाण्यामुळे या भागाचा कायापालट झालेला आहे. सुरुवातीला जलक्रांती आणि जलक्रांतीतून हरित क्रांती झाल्याचं आपल्याला सहजपणे आढळून येईल. या भागाचा आपण जर फेरफटका मारला तर आपण पश्चिम महाराष्ट्रामधील कुठल्या तरी एका समृद्ध गावामध्ये किंवा कोकणामध्ये आल्याचा भास निर्माण होईल. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. चला मित्रांनो, आज आम्ही आपणास नांदेड जिल्ह्यामधील किनवट आणि माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या हिरव्यागार शेत शिवारामध्ये घेऊन जात आहो. 2014 पूर्वी या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पैनगंगा नदी कोरडी ठाक पडायची. जनावरांना सुद्धा पियायला पाणी मिळायचं नाही. पण एका ध्येयवेड्या तत्कालीन आमदाराने या भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन आमदार प्रदीप नाईक यांनी पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी उच्च पातळीचे बंधारे बांधले. एंदा पेंदा, मोहपूर सिंगी, दिगडी आणि हिंगणी येथे हे उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आणि या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आणि या बंधाऱ्याच्या पाण्याचा उपयोग नदीकाठचा शेतकरी घेऊ लागला. 12 महिने हिरवीगार राहणारी ही शेती आहे. या भागातील हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली आलेली आहे. किनवट आणि माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं भाग्य फळालं आहे. या भागातील शेतकरी आता नानाविध पिके घेऊ लागलेला आहे. हळद, ऊस, केळी, फळबागा, भाजीवर्गीय पिके आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये हजारो हेक्टरवर रब्बी पिकाची ही पेरणी करण्यात येते. शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खुळखुळू लागलेला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांनी समृद्धीकडे वाटचाल सुरू केली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आता 12 महिने हिरवं वैरण घेता येतं. चाऱ्याची सोय झाल्यामुळे या भागामध्ये दूध दुभत्या जनावरांची संख्याही वाढली आहे. या भागातील शेतकरी आता वर्षातून 3 पिके घेऊ लागलेला आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होताना दिसत आहे. जीवनदायिनी पैनगंगा नदीवर बांधलेल्या या उच्च पातळी बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र भाग्य फळालं आहे. समृद्धी आली झालं. इकडे बघा, लोक समाधान आहे. उत्पन्न भरपूर उत्पन्न
कोणाच्या कार्यकाळात प्रदीप नाईक आमदार होते? बदलल्यामुळे बरेच काही फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला, त्यानंतर गावातल्या पाण्याची पातळी वाढली, इरिगेशन वाढलं इथं, आणि जनरल म्हणलं तर बराच फायदा झाला, मराठवाडा प्लस विदर्भाचा दोन्ही बाजू असल्यामुळे भरपूर फायदा. बंधाऱ्याचं तर पिकच नाही, कोरडोच राहायचं. बंधाऱ्याचं पीक कोट घेत होते, कुठे कुठे मोजके लोक घेत होते, कारण की पाणी पुरत नव्हतं, सीजनेबल पीक घेत होते फक्त. आणि मग आता कुठली पिकं घेत होते? आता जनरल बारमाही पीक घेतो. रबी घेतात, जनरल उन्हाळ्यामध्ये ज्वारी, काही लोकांना ऊस लावलेले ऊस घेतात. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.